आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। दिंडोरीत सराईत गुन्हेगारा सुजाण नागरिकाने पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात। दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीतील टेलिफोन कॉलनी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या सराईत आरोपीला सुजाण नागरिकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेलिफोन कॉलनी येथे बंद असलेल्या घरात चोरी करण्याच्या बहाण्याने रात्री 3 वाजता आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील डोमेगाव येथील सचिन ठकसेन काळे यास घरात घुसतात चंद्रकांत मनोहर जाधव यांनी बाहेरून दरवाजा बंद करून कडी लावली व 112 ला फोन केला। आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना उठवले। पोलीस येताच सदर आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी लुटमार असे 12 गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याचा शोध अनेक जिल्ह्यातील पोलीस घेत होते। सदरच्या सराईत गुन्हेगारास पकडून देण्यात मदत केल्याबद्दल चंद्रकांत जाधव यांचा दिंडोरी पोलीस ठाण्याचे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक चेतन लोखंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। रेनबो न्यूज करिता अशोक निकम, दिंडोरी। दिनांक 15 जून रोजी पहाटे 2:30 वाजेसमोरास एका घरामध्ये एक चोर शिरला। त्या चोराजवळ टामी आणि विटेचं खांड पाहिल्यानंतर तिथले सजग नागरिक चंद्रकांत मनोहर जाधव, टेलिफोन कॉलनी दिंडोरी, यांनी 112 ला फोन केला। लोकांना उठवलं, बाहेरून कडी लावून घेतली आणि त्या आरोपीला पकडण्यामध्ये त्यांनी मोठा सिंहाचा वाटा उचलला। सदरचा आरोपी हा MIDC वाळूज या ठिकाणी त्याच्यावर दरोड्याचे 400 जबरी चोरीचे घरफोडीचे असे 112 गुन्हे दाखले। असा एक खुंकार आरोपी पकडण्यामध्ये चंद्रकांत मनोहर जाधव यांनी वेळीच साथ दिली, त्याच्यामुळं एक मोठा गुन्हा टळला आणि तो आरोपी आता सेंट्रल जेलला गेला। भावी काळामध्ये त्याला वाळूज पोलीस स्टेशन, तो वॉन्टेड पण होता, गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये वॉन्टेड होता, म्हणून तो आता सेंट्रल जेलला राहील। अशा पुढच्या भावी 2-3 महिने तो सेंट्रल जेलला राहण्याची शक्यता आहे आणि त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे महाराष्ट्रभरचे बरेच गुन्हे वाचलेले आहेत। म्हणून छोटासा सत्कार दिंडोरी पोलीस स्टेशनतर्फे चंद्रकांत जाधव यांचा आज रोजी करण्यात आला। माझं सर्व नागरिकांना विनंती आहे, अशाच प्रकारे आपण पण सजग राहा आणि पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली तर गुन्हे टाळता येतील। धन्यवाद। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।